आनंद स्पोर्ट्स क्लब आयोजित कैलासवासी रणजित मकवाना स्मृती चषक जिल्हास्तरीय फुटबॉल स्पर्धेत अमरस्टार संघाने नाशिक रोड बॉईजचा 5-4 असा पराभव करत अ गटातून उपांत फेरी गाठली. देवाली कॅम्प येथील आनंद रोड मैदानावर आनंद स्पोर्ट्स क्लब व DFC यांच्या वतीने आयोजित फुटबॉल स्पर्धेचे उद्घाटन ऍडव्होकेट बबनराव मोरे, चंद्रकांत गोडसे, साईराज मकवाना यांच्या हस्ते झाले. यावेळी जमीलभाई सय्यद, कैलास गोडसे, मार्टिन जेम्स, किरण जाधव, प्रकाश थांबेट, अजय घोरपडे, मनोज गायकवाड, अशोक गायकवाड, कुणाल जेथे आदी उपस्थित होते. पहिल्याच सामन्यात नाशिक रोड बॉईजने सिमेंट सातपूरचा 1-0 तर दुसऱ्या सामन्यात अमर स्टारने सिनियर बॉईज देवालीचा 1-0 असा पराभव केला. उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात अमर स्टार व नाशिक रोड संघातील सामना 1-1 गोलने बरोबरीत राहिल्यानंतर ट्राय ब्रेकर मध्ये अमर स्टार 5-4 असा विजय झाला. पंच म्हणून बाळासाहेब अरिंगळे, लाईनमन रोहन कंडारे, रोहित थांबेत यांनी काम बघितले. स्पर्धा यशस्वीतेसाठी राकेश गाडे, मनीष थांबेत, अनु लखन, शरद गायकवाड, विश्वा थांबेत आदी प्रयत्नशील होते. आयोजित रणजित मकवाना फुटबॉल चषक देवळाली कॅम्प या ठिकाणी आज फुटबॉल मॅचेस भरवण्यात आलेल्या आहे. त्या ठिकाणी आज दोन सामने आज खेळले जाणार आहे. त्यात अशा सर्व फुटबॉल प्रेमींना या उत्साहाचं वातावरण निर्माण झालेलं आहे देवळाली कॅम्पमध्ये. आमची त्यांना एकच शुभेच्छा आहे की यापुढे त्यांनी चांगल्या रीतीने चांगल्या पद्धतीने खेळावे आणि जेणेकरून देवळाली कॅम्पचं नाव रोशन करावं अशी सर्वांना विनंती करतो. आनंद स्पोर्ट्स क्लब तसेच DFC बॉईज यांच्या वतीने गेली 30 ते 35 वर्षांपासून फुटबॉल मॅचेस भरवल्या जातात. मागच्या वर्षी काही कारणामुळं त्या भरवल्या नाही गेल्या, परंतु यावर्षी पुन्हा त्यांना एक नवी उमेद, नवा जोश या घेऊन ते या फुटबॉल मॅचेस करण्यासाठी ते पुन्हा तयारीला लागले आहेत. आत्ताच 4 दिवसांपूर्वी मोठा फुटबॉलचा सामना येथे झाला होता, त्यामध्ये मुंबई विजेते ठरली आणि औरंगाबाद बॉईज दुसऱ्या क्रमांकावर होती. देवळाली कॅम्प हे फुटबॉलचं माहेरघर. देवळाली कॅम्पला फुटबॉल म्हणजे अतिशय प्रत्येक खेळाडूमध्ये फुटबॉलचं वेड आहे, म्हणून फुटबॉलच्या मॅचेस ह्या रोज भरत राहावं, रोज घडत राहावं आणि त्यातून आपले देवळालीचे सगळे खेळाडू फुटबॉलमध्ये एकदम एक नंबरला राहू अशी मी सर्वांना शुभेच्छा देतो आणि या स्पोर्ट्स क्लबलाही शुभेच्छा देतो. सर्व खेळाडू तसेच प्रमुख पाहुणे यांच्या उपस्थितीमध्ये आनंद स्पोर्ट्स क्लब DFC बॉईज यांच्या वतीने 30 ते 35 वर्षापासून या ठिकाणी फुटबॉल सामने भरवण्यात येत आहे. रणजित मकवाना सर यांच्या स्मरणार्थ या ठिकाणी आनंद स्पोर्ट्स क्लब DFC बॉईजने फुटबॉलचे सामने भरवलेले आहे. सालबादाप्रमाणे ते ह्याही वर्षी एकदम आनंदाने आणि आपुलकीने सर्व कार्यकर्ते आनंद स्पोर्ट्स क्लबचे या ठिकाणी सहभाग नोंदवतात आणि ह्या ठिकाणी 16 टीम पूर्णपणे ह्या ठिकाणी आलेले आहे. या ठिकाणी आमचे बबनराव मोरे साहेब, त्याचप्रमाणे मार्टिन अण्णा, चंदू नाना गोडसे साहेब, तसेच जमीलभाई व त्यांचे बंधू चंपा भाऊ कांबळे हे उपस्थित झालेले आहे. आणि मी माझ्या प्रेस कामगारांच्या वतीने, देवळालीवासियांच्या वतीने या ठिकाणी आनंद स्पोर्ट्स क्लब बॉईजला शुभेच्छा देतो आणि थांबतो.